त्रिमूर्ति नगर स्थित श्री स्वामी समर्थ अस्पताल की ओर से रविवार को निशुल्क आरोग्य शिविर का भव्य आयोजन किया गया था। रविवार को आयोजित इस शिविर में शुगर ECG जैसी व्याधि की जांच की गई। इस अस्पताल में हृदय से संबंधित सभी तकलीफों का इलाज किया जाता है। साथ ही ये नागपुर का एकमात्र ऐसा अस्पताल है जहाँ बिना ऑपरेशन किए हृदय रोग दूर किया जा सकता है। रविवार को हुए इस शिविर में बड़ी संख्या में लोगों ने सहभाग लिया। आज तारीख 18 डिसेंबर 2022 रोजी जो कैम्प ठेवला होता, याच्यामध्ये आम्ही पेशंटचे शुगर तपासणी, ECG तपासणी व लिपिड प्रोफाइल, बेसिकली हे फोकस्ड होता कार्डियक पेशंटसाठी आणि नॉन कार्डियक पेशंटसाठी पण होता। ज्यांना रिस्क फॅक्टर्स असतात, जसं आजकाल बघितलं गेलं तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झाले, त्याच्यामुळे काय होतं आहे की जे पहिले लोक फिट राहायचे तर ते असे राहत नाहीत सध्या, तर त्याच्यामुळे आपलं एक टेस्ट पण करून घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपलं लिपिड प्रोफाईल माहीत पडतं, त्यांनी मग आपलं कसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन होतं त्याच्यावरती पण सल्ला देण्यात आलेला होता। आणि कार्डियक पेशंटचं पण कन्सल्टेशन केलेलं होतं आणि ज्या पेशंटला गरज आहे त्यांना आम्ही ECP ट्रीटमेंट नावाची जी ट्रीटमेंट असते, एक्सटर्नल एनन्स काउंटर पल्सेशन, ज्याच्यामध्ये की पायामध्ये आणि मांडीमध्ये कफ बांधले जातात आणि एक स्पेसिफिक प्रेशर ECG सहाय्याने आपण त्याला देतो आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते वाढवण्यासाठी आपण एक नॅचरल बायपास, जसं एंजिओजेनेसिस होतं त्याप्रकारे आपण ट्रीटमेंट इथे करतो। नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप पाटील, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचा डायरेक्टर आणि ओनर। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल हे हृदयरोगांचे ब्लॉकेजेसचं 70-100% ब्लॉकेजेसचं बिना शल्यक्रिया चिकित्सा उपच करणारं एकमात्र सेंटर आहे। या सेंटरमध्ये 4 नवीन मशीन्स आलेले आहेत, जे ECP मशीन्स असतात ज्याद्वारे आपण एंजिओप्लास्टी किंवा बायपास टाळतो। आता नुकतीच आमच्याकडे एक नवीन मशीन आलेली आहे, चौथी मशीन आलेली आहे जी कॅलिफोर्निया USA आलेली आहे। अशा प्रकारे आमचं सेंटर 4 मशीनयुक्त सगळ्यात मोठं सेंटर सेंट्रल इंडियाचं असं आलेलं आहे आणि या नवीन मशीनचं आम्ही लोकार्पण 7 जानेवारीला 2023 करणार आहे। आमच्या सेंटरमध्ये आतापर्यंत जवळजवळ 4000 पेशंटचा उपचार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला 90-95% सक्सेस रेट आहे। यामध्ये आम्ही 70-100% हार्ट ब्लॉकेजेसचा बिना शल्यक्रिया ECP ट्रीटमेंट करतो। ECP ट्रीटमेंट ही 30-35 दिवसाची ट्रीटमेंट असते, याच्यामध्ये रोज 1 तास असं उपचाराकरता यावं लागतं। ही उपचार केल्यानंतर बायपास करायची गरज पडत नाही। याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे नसांद्वारा इंजेक्शन लावण्यात येतात, ते इंजेक्शन डोक्यापासून पायापर्यंत जेवढेही नसा आहे त्यांना क्लीन करतं आणि डिटॉक्सिफाय करतं। या इंजेक्शनचा कोर्स 20 असतो, हे 40 वर्षाच्या वयानंतर कोणीही घेतलं तर त्याला लाभकारी असतं आणि हे आपल्या शरीरातील जे टॉक्सिक मटेरियल आहे त्याला बाहेर काढून फेकून देतं। आमची जी नवीन मशीन आहे ती 7 तारखेला कार्यभारत होणार आहे, तर आपण सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा। नमस्कार। NBC News के लिए कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसिक रिपोर्ट।